भिवंडी तालुका के काल्हेर गांव शिवसेना शाखा कार्यालय में स्वतंत्रता दिवस के शुभ अवसर पर दिनांक 14 अगस्त 2020 को रात ठीक 12:01 पर काल्हेर गांव के सम्माननीय सहायक पुलिस उप निरीक्षक शरद भागीरथ पाटिल के करकमलों द्वारा ध्वजारोहण किया गया। इस कार्यक्रम का आयोजन काल्हेर शिवसेना शाखा प्रमुख दीपक महात्रे तथा उनके सभी सहयोगियों द्वारा किया गया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि इस स्वतंत्रता दिवस के शुभ अवसर पर काल्हेर गांव के सम्माननीय सहायक पुलिस उप निरीक्षक शरद भागीरथ पाटिल व काल्हेर शिवसेना शाखा प्रमुख दीपक महात्रे तथा उनके सभी सहयोगियों ने सभी देशवासियों को स्वतंत्रता दिवस की शुभकामनाएं दी। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। दोस्तों, स्वतंत्र दिवस तुम्हारा माझ्या को अपनी शुभेच्छा। मला झंडा वंदनाचा मान दिला, त्या पावती आपले त्या साथीचे साथीचे सगळ्या प्रमुख तसेच सर्व शिवसैनिक यांचे मी धन्यवाद मानतो। तर त्या स्वातंत्र्यवीरांना त्यांना बुद्धी देणारा एक देव असतो, एक भगवंत असतो। त्या भगवंताने आम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे, कारण भगवंत त्यांच्या पाठीमागे उभा होता, त्या स्वातंत्र्यांच्या पाठीमागे होता आणि त्यांना तशी बुद्धी दिली की या मार्गाने आपण गेलो, या मार्गाने आंदोलन केलो, याच मार्गाने आपल्या आहुती दिली तर आपल्याला निश्चित स्वातंत्र्य मिळेल। आणि म्हणून त्या स्वातंत्र्याचे टिकावं किंवा त्याचं आपण आयोजन म्हणजे ते टिकावं, त्या टिकून धरावं की त्याचं पालन करावं। आपल्या स्वातंत्र्यवीरांनी आपल्यासमोर आदर्श ठेवलेला आहे, तो आदर्श घेऊन आपल्याला स्वातंत्र्य कसं टिकवता येईल, त्याच्यामध्ये सुशक्तता कशी आणता येईल, त्याच्यामध्ये लोकप्रणाली शासन प्रणाली कशी आणता येईल, जीवन प्रणाली किंवा जे काय स्वास्थ्य प्रणाली म्हणतात ती कशी आणता येईल, याचा आपण आत्ताच्या नागरिकांचा विचार करत आहे। सध्याच्या कोरोना संकटामुळे आपल्याला स्वातंत्र्य उत्सवावर त्याचं जे सावट पडलेलं दिसत आहे, कुठे उत्साह दिसत नाही। परंतु या ठिकाणी सर्वांना मी सांगू इच्छितो की आपण निर्भय होऊन फिरा, निर्भय एकमेकाला भेटा। आपल्याला एकमेकांना भेटल्यामुळे आपल्याला आपल्यामध्ये उत्साह निर्माण होतो। शाखा प्रमुख आहेत, शिवसैनिक आहेत, जनसैनिक सगळ्यांना भेटल्यानंतर एक उत्साह निर्माण होतो आणि त्या उत्साहाने त्या कोरोनाच्याला मात करता येईल। स्वातंत्र्य देण्यासाठी आज सन्माननीय पाहुणे श्रीयुत शरद भागीरथ पाटील, मी काल पूर्वसंध्येला सर्व शाखा प्रमुखांना कार्यकर्त्यांना बोलवलं आणि आजच्या या ध्वजारोहणासाठी एक आपण उत्कृष्ट असा क्रीडापटू किंवा शालेय शिक्षणामध्ये प्रावीण्य असा विद्यार्थी किंवा असे बाबा कोणाची काही आपण असेल तर सूचना करावी। तर माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की साहेब, आपल्या जे शाखेचे आणि ज्याने 35 वर्ष ही देशाची सेवा करून पोलीस ही पदवी त्यांनी घेऊन देशसेवा केली आणि ते आज प्रथम सांगण्यात आनंद होतोय की ते शिवसैनिक आहे। आणि कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की गुणवंत विद्यार्थी दरवर्षी मिळणारच आहेत आपल्याला, क्रीडा क्षेत्रातला विद्यार्थी मिळणारच आहेत आपल्याला, पण जे सेवानिवृत्त झाले आणि खरोखर आम्ही त्यांची, मला वाटते या करोना नसता तर आम्ही चांगली त्यांची ही केली असती, ते निवृत्त झाले तेव्हा त्यांना सदिच्छा भेट देता आली नाही आणि आज आम्ही असं काल ठरवलं की त्यांना आपण झेंडा वंदनाचा मान देऊया। आणि मी त्यांना फोन केला आणि त्यांनी या गोष्टीची त्यांनी मान्यता दिली की मी येऊन झेंडावंदन करू शकतोय। मी असे सन्माननीय पाहुणे शरद भगीरथ पाटील तसेच व्यासपीठावर माझे कर्णधार काका, सर्व संघटित शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख आणि कार्यकर्ते यांना पण मनापासून धन्यवाद देतोय की हा आपण दुसरा वर्ष की आपण पूर्वसंध्येला आपण या जशी भिवंडी शहर शाखेमध्ये ध्वजारोहण केला जातोय आणि ठाण्यासारख्या ठिकाणी शाखेवरती ध्वजारोहण केला जातोय आणि तोच मान आपल्या काल्हेरला मिळावा म्हणून माझी ही कल्पना होती आणि आज हो दुसरा वर्ष। पण थोडक्यात सांगण्यात थोडंसं दुर्दैव वाटतंय की करोनासारख्या महामारी रोगापायी आपल्याला हा मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करता नाही आला, तरी सुद्धा आपल्या पद्धतीने आपण पोलीस स्टेशनची परमिशन घेऊन त्यांनी सुद्धा आपल्याला या ध्वजारोहणाला मानवंदन देण्यासाठी परमिशन लगेच दिली आणि आज आपला हा कार्यक्रम आपण उपस्थित केलेला। या ध्वजारोहणासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि सर्व शिवसैनिकांचे तसेच या देशासाठी देणाऱ्या आहुती देणाऱ्या सर्व भाग्यवान माझे सैनिक झाले
लोकनेते झाले यांनी या देशासाठी जे आहुती दिली आणि त्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान केले त्यांना माझ्या शिवसेना परिवारातर्फे मानवंदन देऊन मी माझ्या सर्व भिवंडीवासियांना आणि भारतीय जनतेच्या जनतेला मी या 15 ऑगस्ट 74 दिना स्वागत स्वातंत्र्य देण्याच्या शुभेच्छा देतोय आणि इथंच मी माझे 2 शब्द संपवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. वीर जवानों का, अलबेलों का, मस्तानों का, इस देश का यारो, इस देश का यारो, क्या कहना, ये देश है दुनिया का गहना. चौड़ी छाती वीरों की, यह भोली चकले हीरों की, यह गाते हैं.